रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत सावित्री पूल हा गेली 3 वर्ष कमकुवत अभावी दुरुस्तीच्या छायेखाली बंद असून या पुलाचे काम हे आता अंतिम टप्प्यात आले. पुलाच्या कमकुवत भागाची अधिकारी वर्गांनी पाहणी केली असता मुख्य काम हे जवळजवळ पूर्ण झाले असून झुकलेला पिलर हा सुद्धा येत्या काही दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक पिलानी यांनी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणवासियांना लागून राहिलेली चिंता आता थांबणार हे मात्र निश्चित. पाहुयात पुलाच्या कामाची सद्य परिस्थिती काय आहे. आताच मी सांगितलं की साधारण 80-85% काम पूर्ण झालेलं आहे. सर्व त्या ठिकाणी जे सर्वे करण्यासाठी येतात, सर्व नागरिक आहेत त्या ठिकाणी, स्थानिक जे काय आहेत जे काम बघतात ते सांगतात की काम तर पूर्ण झालेलं आहे, परंतु टेक्निकली अडचणी ज्या ठिकाणी आहेत, म्हणजे महत्त्वाचा जो विषय आहे त्या ज्या ठिकाणी खालचं फाउंडेशन झालं आहे, त्याच्यानंतर पियर झालेत, हा त्या ठिकाणी कॅप झालेत, पण मधला जो पियर आहे तो त्या ठिकाणी तसाच ठेवता येणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्ही पूर्ण त्या पुलाच्या बद्दलच्या कामाची माहिती घेतली. तो मधला पियर आता थोड्या दिवसात ते तिथनं काढायचा आहे आणि मग दोन पियरमध्ये आणि त्या गर्डरमध्ये जो गॅप राहते तेवढा तो 20-25 मीटरचा गॅप पुन्हा त्या ठिकाणी तो स्लॅब टाकावा लागेल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एखाद्या साधारण आपण घराचा देखील स्लॅब टाकला तरी त्याला क्युरिंगसाठी तो एक पिरियड असते, त्याला 10-15 दिवस आपल्याला ठेवायला लागते. हा तर एवढा मोठा विषय आहे की त्या ठिकाणी त्याच्यावरनं अवजड वाहतूक जाणार आहे आणि तेवढी काळजी घेतलीच पाहिजे. ज्या पद्धतीत एखाद्या कॉन्क्रीटचं काम केलं त्यानंतर टेक्निकली बाबी त्याला जो क्युरिंग पिरियड हे सगळं सेट होण्यासाठी द्यावं लागते आणि त्याच्यासाठी हा वेळ जाणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात 100% 10-15 दिवस म्हणजे महिन्याभरामध्ये नक्कीच उर्वरित काम पूर्ण होईल आणि सर्वसामान्यांना असणारी प्रतीक्षा ही पूर्ण होऊन या ठिकाणी वाहतुकीसाठी. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत सावित्री पूल 3 वर्ष दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. बॅरिस्टर या रंतुले यांनी मुख्यमंत्री असताना 1980 दरम्यान हा पूल उभारला. 1376 मीटर लांबी असलेल्या या पुलामुळे कोकणातील पर्यटनदृष्ट्या विकसित असलेल्या दापोली मंडणगड खेड तालुक्यांना मुंबईकडील प्रवास सुखकर आणि जवळचा झाला. महाड सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले. त्यानुसार कमकुवत व धोकादायक पुलांची दुरुस्ती तातडीने करण्याचे राज्य शासनानं निर्णय घेतला आणि त्यामध्ये आंबेत पुलाचाही समावेश होता. December 2019 पासून या पुलाची दुरुस्ती संरचना कंपनीकडून सुरू झाली. त्यानंतर June 2021 हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुलं करण्यात आला. मात्र सुरुवातीच्या चाचणीलाच पुलाला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर अखेर 24 मार्च 2022 रोजी पूल तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. त्यानंतर मात्र पुलाच्या सर्वेक्षणात पुलाची कमकुवत बाजू आणि दुसरीकडे पाण्याची प्रचंड खोली पाहता कोणतीही कंपनी या पुलाच्या दुरुस्तीकरिता पुढे सरकेना. शेवटी महाड येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या सावित्री पुलाच्या काम करणाऱ्या TNT कंपनीला अखेर याची विचारणा करण्यात आली आणि आज या कंपनीने अखेर आपलं धाडस दाखवत या पुलाची दुरुस्ती स्वीकारली. आज या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे पूल वाहतुकीस खुलं होईल हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण, रायगड.